नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण भाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भाजपचे नेते नितेश राणे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर शिरूर आंबेगाव मतदारसंघातील कार्यकर्ते भडकले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावळ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणेंना जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. पावळ येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेखरदादा पासुनकर, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शंकरदादा जांभळकर आणि जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. नितेश राणे यांचा यावेळी निषेध करण्यात आला, तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी प्रगतशील शेतकरी माऊली खैरे, केंदूरचे सरपंच सूर्यकांत थिटे, अरुण चौधरी, रवी चौधरी, अमोल जाधव, पांडुरंगशेठ लोखंडे, ऋषिकेश कोल्हे, हेमंत पिंगळे, दिलीप खाटकर, गोरक्ष नरे इत्यादी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. इथं जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे सुसंस्कृत कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहोत. कोणी एखाद्याने गाय मारली म्हणून वासरू मारायचा आमची परंपरा नाही, आमची संस्कृती नाहीये. एखाद्याने शिवराळ भाषेत टीका केली त्याचा आम्ही लोकशाही मार्गानेच त्याचाही निषेध करू. आणि जर हे प्रकार इथून पुढे असेच चालत राहिले तर ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत हे सुद्धा आम्ही त्यांना दाखवून देऊ. त्यामुळे अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करणाऱ्या सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंचा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती असलेला अभ्यास, त्या दोन्ही महापुरुषांच्या चरित्रावरती त्यांचा असलेला अधिकार, आपलं आजपर्यंतचं सगळं जीवन कलाक्षेत्राला वाहून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा समाजासमोर आणण्याचं मोठं काम, ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांच्या वारसदारावरती जर अशी अश्लाघ्य भाषेत आणि शिवराळ भाषेत जर कोणी टीका करत असेल तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मतदार हे कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही. आज जरी हे आंदोलन आमचं लोकशाही मार्गाने होत असलं तरी इथून पुढे जर ही टीका अशीच चालू राहिली तर जशाच तसं उत्तर देण्याचा अधिकार आणि सवय ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पहिल्यापासून आहे. हेही अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं. ही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. बाबा इनामदार, वृत्त मराठी, पावळ, पुणे. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.